नुकताच झालेला चारदात असा मिल्खा सिंग कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. बाकी नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडिंग व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. आज हा व्हिडिओ नवीन शेळी पालकांसाठी, जुन्या शेळी पालकांसाठी आणि सर्वांसाठीच होणार आहे. का तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं असतं की पैलरू पाटा संभाळेन, 20-25 पैलरू पाटा घेईन, त्याच्यापासून सुरुवात करीन. पण किंवा मग शेळीपालनात सुरुवात करायची तर पैलरू दुसऱ्या झोपायच्या पाटांपासून करायची, जेणेकरून 10 वर्ष मार्केटला जायचं काम नाही पडणार. एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवायची, सुरुवात करतेवेळी जर बकऱ्यांपासून करायची असली, गाभं बकऱ्यापासून, तर तिसऱ्या जाऊ त्या व्यताची बकरी घ्यायची, जेणेकरून डिलिव्हरीला प्रॉब्लेम येत नाही, पिल्लं मोठले राहतं, दूध भरपूर राहतं, त्याच्यामुळं पिल्लं फास्ट वाढतं, त्याच्यामुळं धंदा चांगला होतो, त्याच्यामुळं सुरुवातीला पैसे जास्त येतात आणि त्याच्यामुळं बेस्ट सुरुवात होऊन जातील, त्याच्यामुळं धंद्यात मन रमतं, त्याच्यामुळं सगळं काही चांगलं होतं. तर या गोष्टीकडे तुमचं नेहमी लक्ष असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे की पैलरू पाटापासून सुरुवात जर करायची असली तर काय काय, किंवा मग तुमच्याकडे पैलरू पाटा असेल तर कोणत्या गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे लागवडी अगोदर, लागवडीच्या वेळेला आणि लागवडीनंतर. तर बघा, सुरुवात करूया. तत्पूर्वी आपल्या चॅनलला ज्याने सबस्क्राईब नसं करेल तरी बी राब सबस्क्राईब तर करतेच सगळे, तुम्हीही करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि बघा हा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, जर तुमच्याकडं पैलरू पाठी असेल, दरवर्षी दोन चार आपण ठेवतच असतो, तर एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवायची, ज्या जातीची पाठ आपल्याकडं आहे त्याच जातीचा बोकड किंवा मग तिच्यापेक्षा कमी शरीराचा किंवा मग तिच्यापेक्षा लो क्वालिटीचा थोडासा बोकड वापरला तर काहीही हरकत नसते. म्हणजे जेणेकरून पिल्लू थोडं छोटं राहीन डिलिव्हरीच्या टायमाला, जेणेकरून शेळीचे हाल होणार नाही. गर्भ पिशवीचं तोंड जेवढं आहे तेवढंच ते पिल्लू असायला हवं, जेणेकरून त्या शेळीला जास्त तकलीफ होणार नाही. कारण काय असतं, पैलरू लोकांना डिलिव्हरीचा अनुभव नसतो, मग शेळीचं अंग फाटणे वगैरे, पिल्लू फिरणे, पिल्लू पोटात बिंगणे, पिल्लू पोटात मरणे, गुदमरणे, हे असली प्रॉब्लेम होत नाही. तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष असू द्यायचं. तर सगळ्यात महत्त्वाची मेन गोष्ट म्हणजे शेळीची लागवड ही थोडं छोट्या बोकडानं करायची, छोट्या राशीच्या बोकडानं, बरं का? नाही तर मग बेटलच्याच बोकडानं करशान, पण लहान पिल्लानं करशान त्याच्यातला उपयोग नाही. कारण जो खानुटा आहे तो तरी त्या पिल्लामध्ये येणारच आहे. तर ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक दुसरी, जर तुम्हाला लागवड गाभण ठेवायची असेल, पहिले तर सगळा खुराक पूर्णपणे बंद करून टाका, जेणेकरून ज्या वेळेला खुराक बंद असतो तर त्या लागवडीचे फिट राहण्याचे चान्स खूप जास्त आणि शिळी गाभण राहते. एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवायची, पाट्या वेळेत खुरणे त्याच्यावर लागवड झाल्या मागच्या उचलून धरायचं, जेणेकरून फिक्स शेळी गाव राहते. त्याच्यानंतर बघा, आणखी एक गोष्टी म्हणजे काय, गाभण राहिल्यानंतर 2-3 ऊन खूप असल्यामुळे आणि उन्हामुळे फोन टेम्परेचर वाढल्यामुळे तापल्यामुळे व्हिडिओमध्ये मध्येच आवाज कट होत होता, म्हणून हा रिटेक घेतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, पैलरू पाठी असताना लागवडीचा बोकड एक तर छोट्या राशीचा यूज करायचा, त्याच्यानंतर आप डिलिव्हरीच्या वेळेच्या आसपास एखादा डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून ठेवायचा अगोदर, त्याच्यानंतर किंवा मग एखादा अनुभवी माणूस जवळ ठेवावा. अनुभवी डॉक्टरसुद्धा अनुभवी असला पाहिजे. पैलरू डॉक्टरना बोलवायचं नाही शक्यतो, कारण काय असतं, नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर काही पर्यायच नसतो, तर आता त्याला इलाज नाही. ज्या पाठींची लागवड तुम्हाला करायची त्यांचा खुराक पूर्णपणे बंद असलेला पाहिजे. लागवडीच्या अगोदरही आणि लागवडीच्या नंतरही 2-4 महिने, म्हणजे 2-4 महिने जास्त होतील, 1-2.5-3 महिने खुराक बंद ठेवायचा. 3 महिने फिक्स गाभण राहिली की त्याच्या पुढे खुराक देऊ शकता. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कसल्याही प्रकारचं शेळीला कास वाढीचं औषध द्यायचं नाही, दूध वाढीचं औषध द्यायचं नाही, ध्यानात ठेवायचं. कधीही जणल्यानंतर कच्चं दूध संपल्यानंतर दूध जेव्हा योग्य पद्धतीमध्ये येतं, म्हणजे नॉर्मल जे दूध असतं ते दूध यायच्या वेळेला तुम्ही दूध वाढीचं औषध वगैरे देऊ शकता. पण त्याच्या अगोदर तुम्ही पैलरू पाटांना कसल्याही प्रकारचं औषध द्यायचं नाही,
जेणेकरून मस्टर्डीचा प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतर बघा, लागवड करायच्या वेळेला मागचे पाय उचलून धरायचे, लागवड झाल्या झाल्या, जेणेकरून पाठ ही 100% गाभण राहील. आणखी एखादा मुद्दा हुकला असला तर नक्कीच कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर पैलूर पाठीवाल्यांनी एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची, पाठींची लागवड थोडीशी लेट करायची. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप मी सांगितलेल्या आहे. सुरुवातीला पाठींना भरपूर दूध पाजणे खूप गरजेचं आहे, आणि चांगल्या पाठी तयार करण्यासाठी त्यांना खुराक, मिनरल मिक्सचर हे तर ठीक आहे, पण पोट भरून चारणा मिळणं तेवढंच गरजेचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू ऑल. जय हिंद, जय भारत. बाय बाय. फलक नाही बन नसून झालं.